वसई विरार मधील अनधिकृत मोबाईल टॉवर्सवर महानगरपालिकेत परिसरातील स्थानिकांनी अनेक वेळा तक्रार करूनही व आयुक्तांनी कारवाईचे आदेश देऊनही पालिका अधिकाऱ्यांनी मात्र यावर कोणतीही कारवाई न करता आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे। वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभे केले आहेत, ज्यामुळे येथील पशुपक्ष्यांबरोबरच स्थानिक रहिवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे। मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या किरणांमुळे मानवी शरीरावर दुष्परिणाम होतो, त्यामुळे हे मोबाईल टॉवर्स लवकरात लवकर काढण्याची मागणी येथील रहिवासी करत आहेत। आमच्याकडे बऱ्याचशा वेळा तक्रार आलेल्या सुद्धा आहेत मोबाईल टॉवरच्या। मोबाईल टॉवर विरुद्ध आमचं मत एकच म्हणणं आहे की मोबाईल टॉवरमुळे जे नैसर्गिक जे पशुपक्षी आहेत त्यांची नायनाट झालेलं आहे, तसेच मानवाला कर्करोग, ब्रेन ट्यूमर, तसेच बरेचसे आजार निर्माण होत आहेत। व आम्ही माहिती अधिकार महानगरपालिकेत माहिती अधिकारद्वारे असे मिळवले असता नालासोपारा पूर्व व पश्चिम 40 मोबाईल टॉवर असे निदर्शनास आम्हाला आलेले आहेत। व ते अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत याबद्दल माहिती विचारते। अनधिकृत असून त्यांना नोटीस देऊनसुद्धा त्यांच्यावर कारवाई आत्तापर्यंत का नाही झाली असेसुद्धा आम्ही प्रश्न विचारलेले आहेत त्यांना। तर काही भ्रष्ट अधिकारी नगरपालिकेचे ते मॅटर ते तो जो मुद्दा आहे तो दबावत आहे। मोबाईल टॉवरमधून निघणारे किरण म्हणजेच तुम्ही म्हणता त्या रॅडिशन, त्या रॅडिशनमुळे पक्ष्यांची नायनाट झालेली आहे। मागील 5 वर्षांपासून हे अनधिकृत मोबाईल टॉवर्स उभे केले असून येथील रहिवाशांना याचा आता गंभीर त्रास जाणवू लागला आहे। अशा टॉवर्समुळे भविष्यात मोठी दुर्घटना होऊन मोठी जीवितहानी होऊ शकते, यामुळे येथील नागरिकांनी वसई विरार महानगरपालिकेमध्ये अनधिकृत मोबाईल टॉवर्सबद्दल मागील काही महिन्यांपासून नोटिसा पाठवून आणि टॉवर्स हटवण्याच्या मागणीसाठी पालिकेत अनेक वेळा ये जा करूनही त्याची अंमलबजावणी न करता महानगरपालिका इतक्या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे। की आमच्याकडे आता माणसं नाही आहेत, पण त्या विषयावरती त्यांनी सीमा त्रिपाठी मॅडम यांना मला भेटायला सांगितलं होतं। मी त्यांनासुद्धा भेटली तर त्यांनी सांगितलं ह्याच्यात त्या गोष्टीचा काय मतलब येत नाही, कारण की तुमच्या नोटीसला 1.5 महिन्याच्या वरतीच जास्त टाईम झाला आहे, कालावधी झाली आहे। तर ह्या गोष्टीला आम्ही लवकरात लवकर आता ह्या 2 दिवसात काढून टाकू, पण ह्या 2 दिवसाला पण आता आठवडाभर झाला आहे काही निघाले नाही आहे ते टावर। आणि त्याच्यावरती जेव्हा मी प्रेमसिंग म्हणून जे त्यांचे कारवाई करायला येतात त्यांनाही फोन केला तर ते फोन अटेंड करत नाही आहे। आणि समोरून बिल्डर जो आहे त्यांनी जागा मालकांना पण उलट उत्तर दिलेलं आहे। जागा मालकांनी त्यांच्याशी विचारलं होतं की तू हे अशा पद्धतीने टावर कसे काय लावलेस, मोबाईलवरून विचारलं, तर त्यावेळेस त्यांनी हे उत्तर दिलं की जो कोण तुमच्याकडे महानगरपालिकेचा माणूस येत असेल ना त्याला माझ्याकडे तुम्ही पाठवून द्या। ह्याचा अर्थ मला तर हे असंच वाटतंय की महानगरपालिकामधना आयुक्त साहेबांचं तर मी बोलू शकत नाही, कारण की आयुक्त साहेब तर स्वतःहून माझ्यासमोर लिखी तक्रार त्यांनी माझ्या तक्रारावरती लिहून दिलेलं आहे की तुम्ही हे टावर काढण्यासाठी आम्ही दिलेलं आहे, पण मला वाटतं की त्याच्या खाली जे लोक आहेत त्या लोकांनी पैसे घेतलेले आहे आणि ह्यामुळे हे टावर निघत नाही आहेत। आणि त्याचबरोबर माझ्याकडे आता हे एक लेटर आहे, ह्या लेटरवरती हे सगळे जागा मालकांनी साईन केले, त्यांनी स्वतःहून हे ऑब्जेक्शन दाखवलं आहे की मोबाईल टावर हे आम्ही सांगितलंच नाही आहे, मग हा मोबाईल टावर का निघत नाही आहे। तसेच सर्वात मोठा प्रश्न म्हणजे येथे उभे केलेले मोबाईल टॉवर्स हे जास्त वस्ती असलेल्या परिसरात उभे केले असल्याने मोबाईल टॉवर्समधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे, त्यामुळे आता तरी महानगरपालिका याकडे लक्ष देऊन यावर योग्य ती कारवाई करेल का असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। खुलासा न्यूज, वसई।